स्विंग ट्रेडिंग करत असताना एक स्टॉक असा मिळतो आपल्याला, एक तर डबल पॅटर्न ब्रेकआउट असतो, एक तर लाईफ टाइम हाय असतो, किंवा खूप चांगल्या लेवलला त्याची न्यूज असते. आपल्याला बघायचंय आज डबल पॅटर्न ब्रेकआउट स्टॉक आपल्याला किती पैसे कमवून देऊ शकतो, आणि आज असे 3 स्टॉक आपल्याला बघायचे जे चांगल्या लेवलला आपल्याला प्रॉफिट कमवून देणार आहेत. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. 12 महिन्याच्या 12 व्हिडिओ मध्ये आजचा हा व्हिडिओ जो आहे, मे महिन्याचा नंबर आहे 7. आणि या व्हिडिओच्या अगोदर मला असं सांगावं वाटतं की ज्या लोकांनी 1, 2, 3, 4, 5, 6 ते बघितलेले नाहीत, ते व्हिडिओ तुम्हाला जाऊन बघायचे आहेत. त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट सर्व काही शिकवलेलं आहे, आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आणि हा व्हिडिओ बघताना जर का ते माहिती असेल तर त्याच्याकडे जायची तुम्हाला गरज नाही. पण पैसे हे गुंतवताना समान विभागणी करूनच गुंतवायला पाहिजे. ते कसे ते त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित शिकवलेलं आहे. तुम्ही ते पहिले व्हिडिओ बघाच आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघितला तर खूपच चांगलं होईल मला वाटतं. पुढे जाऊया आपण स्टॉक कोणते आहेत ते पाहण्यासाठी. स्टॉक बघायला गेलो तर सुरुवातीचा एक असा स्टॉक आहे ज्याच्यावरती आपण बाईंग केलेली आहे 42 रुपयांच्या वरती. त्याच्यानंतर आज बाईंग मध्ये खूप चांगल्या लेवलला तो पैसे सुद्धा कमवून देतोय. आपण ज्यावेळी बाय केला त्यावेळी आपण त्याला विचार केला होता की यार पेन्नी म्हणून घेतोय आपण, म्हणजे स्मॉल कॅप कंपनी पेन्नीच्या मध्ये. पण आता त्याची जी क्रेज वाढलेली आहे ती खूप चांगल्या लेवलला पैसे कमवून देईल म्हणून, आणि तो स्टॉक आहे ट्रेंडिंगला. आता इथे जर बघायचं झालं, तुम्ही इथे बघू शकता, एक तर हा स्टॉक आपल्याला मिळतोय एक पॅटर्न ब्रेकआउट होऊन. हा पॅटर्न जो आहे तुमच्या सर्वांच्या परिचयाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कमेंट लिहायचे की हा कोणता पॅटर्न आहे. आता मला दुसरा पॅटर्न जो द्यायचा आहे तो देण्या अगोदर मित्रांनो, आज आपल्या बरोबर जे कोणी नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनलला असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढे जाऊया याच स्टॉक मध्ये दुसरा पॅटर्न काय आहे ते बघण्यासाठी. आणि दुसरा पॅटर्न जो आहे आपल्याकडे दिसतो इथे, तुम्हाला इथे समजेल की खरोखर हे असं काम होतं का. तर बऱ्याचशा स्टॉक मध्ये मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दिलेलं आहे, आणि प्रत्येक वेळी याच्यामधून आपल्याला पैसा चांगला मिळत आहे, बरोबर. आता तर जर हे आपल्याला असे चान्स जर सोडले तर आपल्याला पैसे तर मिळणं मुश्किल आहे, बरोबर. तर अशा पद्धतीनं आपल्याला या स्टॉक मध्ये एंट्री मिळालेली आहे खूप चांगल्या लेवलला ब्रेकआउट. तर ही ब्रेकआउटची एंट्री आहे 218. लास्ट टाइम मी व्हिडिओ दिला होता, मला व्हॉट्सअपवरती हाय करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला दोन लिंक येतील, त्याच्यातली एक लिंक आहे खालती, तिला क्लिक करा, तुम्ही त्या ग्रुपमध्ये जाऊ शकाल. तर मित्रांनो, या स्टॉक मध्ये आपल्याला जो डबल पॅटर्न ब्रेकआउट होता तो आता तुम्हाला समजलेला आहे. डबल पॅटर्न ब्रेकआउट एक आहे तो तुम्हाला लिहायला सांगितलेला आहे कमेंटमध्ये, आणि हा आहे दुसरा हेड अँड शोल्डर पॅटर्न ब्रेकआउट झालेला आहे. आता ब्रेकआउटच्या नंतर बघा, ही एक लेवल अजून तुम्हाला ब्रेकआउट करून मिळालेली आहे 228 ची. 228 वरून आपल्याला एक छोटीशी रिट्रेसमेंट येणार आहे, आणि ती रिट्रेसमेंट तुम्हाला बघा कुठेपर्यंत मिळणार आहे. इथं वरती हाय ब्रेक होणार आणि पुन्हा खाली येणार. जास्तीत जास्त तुम्हाला 225 आणि 220 पर्यंत तो स्टॉक मिळू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला तो बाय करायचा आहे, खूप चांगल्या लेवलला प्रॉफिट मिळू शकतं. पुढच्या स्टॉक वरती जाऊया. पुढचा स्टॉक आहे झेन्सर टेक्नॉलॉजी. हा स्टॉक मी तुम्हाला दिला त्यावेळी, सर्वांनी ज्याच्यामध्ये पैसे कमवलेले असतीलच. आता मला असं वाटतंय की इथे पुन्हा हा मला ब्रेकआउट करून मिळतोय, आणि ब्रेकआउट ज्यावेळी होतो त्यावेळी मला इथे व्हॉल्यूम जास्त मिळालेला आहे म्हणून हा दिलेला आहे. आणि इथे बघू शकता एक पॅटर्न बनतो, तो आहे आपल्याकडे राउंडिंग पॅटर्न ब्रेकआउट. आणि हा राउंडिंग पॅटर्न ब्रेकआउट ज्यावेळी तुम्हाला ब्रेकआउट करून मिळेल त्यावेळी खूप चांगले पैसे मिळतील. कदाचित इथे असं सुद्धा होऊ शकतं, कदाचित मी बोलतोय, जर का छोटासा खाली आला ब्रेकआउटला तर कप आणि हँडल पॅटर्न होऊ शकतो. पण जर का राउंडिंग पॅटर्न जरी ब्रेकआउट मिळाला तरी चांगले पैसे मिळवू शकतात. नेक्स्ट याची लेवल आहे ब्रेकआउटची, ती ब्रेकआउटची लेवल आहे आपल्याला 1061 च्या वरती. 1061 च्या वरती एक किंवा दोन दिवस जर का ब्रेकआउट झाला तर खूप चांगल्या लेवलला याच्यामध्ये पुन्हा आपल्याला प्रॉफिट कमवता येतं. हे दोन्ही झाले स्मॉल कॅप. आता तुम्हाला मी दुसरा देणार आहे हा लार्ज कॅप. लार्ज कॅप कंपनीमध्ये हा एक मौका असतो आपल्याला बाय करायचा. आणि मौका काय आहे, कोटक बँकेचा रिझल्ट आणि कोटक बँकेचा जो आरबीआयनी केलेला बॅन
या न्यूज वरती तुम्हाला इथे बाईंग खूप चांगल्या लेवलला मिळालेली आहे। तर ही बाईंग मी लास्ट तुम्हाला जी सांगितली होती ग्रुपमध्ये आपल्या 1600 वरून 1825 पर्यंत बुक सुद्धा करायला सांगितला होता फायनली, आणि त्याच्या नंतर तो खाली आलेला आहे। म्हणजे आता आपल्याला एका सर्टन लेवलला इथे मिळतोय आणि तो 1634 आणि ही खालची लेवल जी आहे आपल्याकडे ती आहे 1570। आता 1570 आणि 1634 या लेवलमध्ये बराचसा वेळ इथे स्टॉक कन्सोलिडेटेड झोन मध्ये जाईल असं मला वाटतं। त्यामुळे इथं तुम्हाला कायम बाईंगच करत राहायचं आहे, आणि बाईंग ज्यावेळी तुम्ही इथून करणार त्यावेळी येणाऱ्या दिवशी येणार टार्गेट मी ग्रुपमध्ये तुम्हाला देतच राहील। अशा प्रकारे जर का हा स्टॉक ज्यावेळी ट्रेंडिंगला लागेल त्यावेळी ट्रेंडिंगला अजून क्वांटिटी ऍड करण्यासाठी मी नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो। मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला हे गृहीतच धरून व्हिडिओ इथे क्लोज करतोय। धन्यवाद।